स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज मी बनवणार आहे पोह्यांचे खुसखुशीत आणि पौष्टिक असे लाडू। हे लाडू गोकुळाष्टमीनिमित्त खास करून बनवले जातात। तर आज आहे गोकुळाष्टमी आणि सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर पोह्यांचे लाडू बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे कढईमध्ये घेतलेलं आहे एक चमचाभर तूप। हे लाडू बनवण्यासाठी जास्त तूप लागत नाही। तूप वितळल्यानंतर यामध्ये पोहे भाजून घ्यायचेत। तर मी इथे दोन वाटी पोहे घेत आहे। पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि पोहे भाजताना गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवायची, कारण की पोहे आपल्याला चांगले कुरकुरीत भाजायचे आहेत। पोह्यांचे लाडू विशेष करून गोकुळाष्टमीला प्रसादासाठी बनवले जातात आणि हे लाडू मुलांना खूप आवडतात आणि सर्वांनाच आवडतात, त्यामुळे तुम्ही केव्हाही बनवून खाऊ शकता। तसे हे लाडू खायला पौष्टिक असतात। पोहे छान कुरकुरीत भाजून झालेत। आता हे पोहे काढून घ्यायचे आणि लाडूसाठी अजून जे काही साहित्य लागणार आहे ते सुद्धा याच कढईमध्ये भाजून घ्यायचं। तर मी इथे एक वाटी खोबऱ्याचं केस घेतलेलं आहे। खोबऱ्याचं केसही छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। जर मोठ्या गॅसवरती भाजला तर खोबऱ्याचं केस करपण्याची शक्यता असते आणि तेवढंच चवदार लागणार नाही। खोबऱ्याचं केस छान भाजून झालाय। आता याच कढईमध्ये भाजून घ्यायच्या दाळव्या। तर मी इथे अर्धी वाटी दाळव्या घेतल्यात। दाळव्यासुद्धा छान मंद आचेवर भाजून घ्यायच्या। खोबऱ्याचं केस आणि दाळव्या व्यवस्थित भाजून घेतलं तर खमंग असा सुवास येतो आणि लाडूला खूप छान चव येते। दाळव्या छान भाजून झाल्यात। दाळव्या काढून घ्यायच्या आणि याच कढईमध्ये भाजायचे आहेत काजू बदाम। तर मी इथे काही काजू बदामचे तुकडे घेतलेत। काजू बदाम ऑप्शनल आहेत, असतील तर घाला, नसतील तर नाही घातले तरीही चालतात। पण काजू बदाममुळे एक लाडूला पौष्टिकता येते, पौष्टिकता वाढते आणि हे लाडू मुलं जास्त प्रमाणात आवडीने खातात, त्यामुळे कोणतेही ड्रायफ्रूट यामध्ये घातले तर अधिक चांगलं। ड्रायफ्रूट भाजून झाले तर आता मी गॅस बंद केला आहे, ड्रायफ्रूट काढून घेऊया। भाजून घेतलेले पोहे, दाळव्या, खोबरं आणि काजू बदाम हे सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरमधून दळून घ्यायचे। पोहे थंड झालेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे पोहे घालून रवाळ असे दळून घ्यायचेत। पोहे चांगले कुरकुरीत भाजले तर पोह्यांचा घमघमीत असा सुवास येतो। पोहे लवकर दळले जातात आणि पोह्याचं व्यवस्थित असं रवाळ पीठ तयार होतं। सर्व पोहे दळून झालेत। आता राहिलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं थोडं करून दळून घ्यायचं। तर मी इथे खोबरं, काजू, बदाम आणि दाळव्या सर्व एकत्र करून दळत आहे, कारण की हे सर्व साहित्य थोडं थोडं आहे आणि एक एक करून दळलं तर व्यवस्थित दळलं जाणार नाही। खोबरं दळायला गेलं तर मिक्सरला चिटकून जाईल आणि दाळव्यासुद्धा व्यवस्थित दळल्या जाणार नाहीत, त्यामुळे सर्व एकत्र दळलं तर व्यवस्थित दळल्या जाईल। तर इथे बघू शकता तुम्ही सर्व साहित्य एकत्र दळलं तर किती छान मिश्रण तयार झालं आहे। आता पोह्याचं पीठ आणि हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालायचं एक वाटी चिरून घेतलेला गूळ। गूळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालायचं एक चमचाभर वेलची पावडर। वेलची पावडर ही मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आणि आता हे मिश्रण थोडं थोडं करून पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं। अशा पद्धतीने हे मिश्रण जर मिक्सरला फिरून घेतलं तर सर्व मिश्रण एकजीव होईल आणि थोडंसं ओलसर होईल, जेणेकरून ह्याचे लाडू चांगले वळले जातील। बघा मिश्रण किती छान तयार झालं आहे, मिश्रणाचा रंगही बदलला आहे आणि व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता याच पद्धतीने बाकीचं सर्व मिश्रण मिक्सरला फिरून घ्यायचं। सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर बघा किती छान तयार झाले, अगदी लाडू वळण्यासाठी तयार झालेलं आहे। थोडंसं मिश्रण मिठीमध्ये घेऊन दाबून बघायचं। बघा असं जर एकत्र झालं तर समजायचं याचे लाडू व्यवस्थित वळले जातील। इथे बघू शकता तुम्ही किती छान मिश्रण तयार झाले। हे मिश्रण जास्त प्रमाणात कोरडं वाटत असेल तर 2 चमचे तूप गरम करून यामध्ये घालायचं, त्यानंतर लाडू वळून घ्यायचे। मी इथे 1 चमचाभर तूप घालत आहे। तसं हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे, पण लाडू खाताना अगदी कोरडा पडायला नको, लाडू खुसखुशीत व्हायला हवा, तर त्यामुळे मी 1 चमचाभर तूप घातलं आहे इथे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं जास्त तूप यामध्ये घालू शकता। या मिश्रणामध्ये तूप घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर लाडू तयार करून घ्यायचे। आपल्या आवडीनुसार लहान मोठे तुम्ही लाडू करू शकता। तर इथे मी मध्यम आकाराचे लाडू तयार करून घेतलेत। असे हे पोह्यांचे लाडू खायला पौष्टिक असतात, त्यामुळे तुम्ही केव्हाही पोह्याचे लाडू करू शकता। आणि तसंही पोहे खायचा कंटाळा येतो तर तेव्हा पोह्यापासून काहीतरी नवीन पदार्थ केला तर सर्वांनाच आवडतो। आणि हे पोह्यांचे लाडू किती खुसखुशीत झाले आहेत बघा। एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते। इथे बघू शकता तुम्ही किती खुसखुशीत झाले आहेत लाडू। हे लाडू तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात असे मऊसूत झालेले आहेत। तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि पोह्यांचे लाडू आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील अशा छान छान रेसिपीज। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।